नमस्कार, JW किचन मध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण गाईच्या कच्च्या दुधापासून साखरेच्या वड्या करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य, अर्धा लिटर कच्चे दूध गाळून घेतले आहे, एक वाटी पिठी साखर घेतली आहे, अर्धा चमचा विलायची पावडर, थोड़े केशर बारीक करून घेतले, पाव वाटी साधे नेहमीचे दूध घेतले, यामुळे वड्या छान नरम येतात। पहिल्या किंवा दुसऱ्या दिवसाचे कच्चे दूध असल्यास असे साधे दूध थोड़े मिक्स करावे लागते, नाहीतर कडक वड्या होतात। कच्च्या दुधात आपण आता सर्व साहित्य मिक्स करून घेऊ। साखर टाकते, दूध, वेलची पावडर, पिठी साखर घेतल्यामुळे लवकर विरघळते। कुकरचे भांडे घेतले आहे, त्यात आता मिक्स केलेले दूध टाकून घेते। मिक्स दूधात थोड़े केसर टाकते, आता हे भांडे मी प्रेशर कुकर मध्ये 15 मिनट वाफवून घेते। दुधाचे भांडे मी कुकर मध्ये ठेवले आहे, ते शिट्टी न लावता 15 मिनट आपण वड्या वाफवून घेऊ। कच्च्या दुधाच्या वड्या 15 मिनट वाफवून झाल्या आहेत, त्या थोड्या गार झाल्यावर सुरेने कापून घेऊ। केशर टाकल्यामुळे छान रंग आलाय वड्यांना, सुरेखच दिसतंय। आता आपण वड्या कापून घेऊ। वड्या कापून झाल्या आहेत, छानच झाल्या आहेत, अगदी छान मस्तच झाल्या आहेत वड्या, बघू शकता। कच्च्या दुधाच्या वड्या खाण्यासाठी तयार झाल्या आहेत। आपण पण अशा वड्या नक्की करून बघा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।